वाढत्या महागाईकडे केंद्र सरकार व राज्य सरकार गांभीर्याने पाहत नाही. विविध समाज घटक आरक्षणाच्या प्रश्नाने अस्वस्थ आहेत. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण असे सगळेच आरक्षणाचे विषय प्रलंबित आहेत. कोरोना महामारीच्या दणक्याने कंबरडं मोडलेली सर्वसामान्य जनता केंद्र राज्य सरकार दिलासा देणारी अप्रतीक्षित आहे. शेतकरी त्याचे पिढ्यानं पिढ्यांचे प्रश्न कधी सुटतील या आशेत आहे. जनतेचा हा आवाज राजकीय व्यवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि भरकटलेल्या राजकीय व्यवस्थेला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी संभाजी आरमारनं पुढाकार घेत भजन आंदोलन केलं. पूनम गेट समोर संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, जिल्हा प्रमुख गजानन जमदाडे, जिल्हा संघटक अनंतराव नीळ, महिला आघाडीच्या उमा राजपूत, कविता मराळ, चोबा घंटे, मनीषा महाडिक, बाई ओहळ, अंजली चव्हाण, उपशहर प्रमुख सागर ढगे, द्वारकेश बबलादी, विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के, निलेश देवकते, संतोष कदम, मनीष काळे, राज जगताप, राज दबेवाले, योगेश कोळी, प्रमोद जगताप, ज्ञानेश्वर डोंबाळे, राजशेखर बोरगाव, अमित कदम, सागर घाडगे, श्रीकांत बोगम आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.